औंढा नागनाथ पोलीस स्टेशन मध्ये महिलांसाठी संरक्षण जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्यामध्ये महिला भरोसा सेल, महिला दक्षता समिती या कार्यक्रमांतर्गत कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा या संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला। हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्रीधर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके, सामाजिक कार्यकर्त्या राधिका चिंचोलकर, विद्या भुजबळे, महिला समुपदेशन केंद्राच्या सदस्या सुनेना झोडपे, नीता ठोके, कल्पना वाघमारे, अहिल्या मुंडे, आशा वरकर, सविता घोडके, वंदना मुळे, ज्योती वाकडे यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती। तर पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी यावेळी कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण, कौटुंबिक हिंसाचार कायदा, तसेच कौटुंबिक हिंसा म्हणजे काय आणि महिलांचे अधिकार या विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं। यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके यांनी देखील उपस्थित महिलांना मौलाचं मार्गदर्शन केलंय। महिला यांना पोलिसन बोलावे आणि महिलाला त्याच्या होणार नाही त्यासाठी कोणते कायदे अस्तित्वात आहेत यांचे सर्व मार्गदर्शन करावे व प्रत्येक गावात ती माहिती घ्यावी आणि महिला ही पोलिसन निर्भय होऊन आली पाहिजे, तिच्या राहणं पाहिजे, कुटुंब सुरक्षित राहिलं पाहिजे याकरता आपसर आम्ही जे प्रशिक्षण सत्र करून होतो त्याचकरता आम्ही यांना महिलांना मार्गदर्शन केलं। तसेच आमचे महिला पोलीस अधिकारी वाटे मॅडम, तसेच आशावरकरचे सर्व तालुक्यातले महिला यांना सुद्धा आम्ही बोलण्यास संधी दिली, त्यांच्या जाणीव करून घेतल्या अडीअडचणी आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांचे प्रोटेक्शन करू। प्रतिनिधी दत्तात्रय शेगुकर, न्यूज टुडे 24, औंढा नागनाथ, हिंगोली।